उजनी वार्ता, सत्य आणि रोखठोक वार्ता। सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींना सामोरे जावं लागणाऱ्या छेडछाडीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे महाराष्ट्रातील पहिले लिंगभाव प्रशिक्षण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये पार पडले। या प्रशिक्षणामध्ये सासवड एसटी आगारामध्ये कार्यरत असलेले 208 वाहक चालक आणि इतर कर्मचारी सहभागी होते। ग्रामीण महिलांसोबत काम करणाऱ्या महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ कडून घेतलेल्या या प्रशिक्षणाचा मानांकन 16 ऑक्टोबर 2020 रोजी सासवडला संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये पुरंदर तालुक्याचे तहसीलदार माननीय रूपाली सरणोबत तसेच मासूमचे संस्थापक डॉक्टर रमेश अवस्थे आणि डॉक्टर मनीषा गुप्ते उपस्थित होते। महाराष्ट्रातील या मुद्द्यावरच्या पहिल्या प्रशिक्षण मालिकेची सुरुवात पुरंदर तालुक्यामध्ये झाली असून यापुढे पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पोलीस विभागासाठी देखील करण्याचा मानस आहे। पुरंदर तालुक्यामध्ये सासवडच्या आगार व्यवस्थापक माननीय मनीषा इनामके यांच्या प्रयत्नांनी हे प्रशिक्षण शक्य झाल्याने रूपालीताई सरणोबत यांनी त्यांना मानचिन्ह देऊन प्रदान केलं। पुरंदर तालुक्यातील युवांसोबत झालेल्या सुरक्षा सर्वांनी या प्रशिक्षणाची संकल्पना पुढे आली। यामध्ये बऱ्याच सुरक्षिततेच्या बाबी लिंगनिहाय आणि जातीनिहाय पुढे आले असल्याचे डॉक्टर मनीषा गुप्ते यांनी सांगितले। मग झालं का हे मुलं तर म्हणतात की 1 डॉट 2 डॉट 3 डॉट लाल होते, मुलींचे तर बहुतेक सर्व ठिकाणी 2 किंवा 3 लाल टिंब म्हणजे हाय लेवल्स ऑफ डेंजर असं दिसत होतं। आता हे तर आपण मॅप केलं पण उत्तरदायित्व कोणाचं आहे खरं? मग उत्तरदायित्व आपण शोधण्यासाठी आपण 2 सेक्टर्स मेन त्याच्यामध्ये शोधले। एक तर पोलीस ज्यांना घराच्या आत आणि घराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी हस्तक्षेप करावाच लागतो, दुसरं MSRTC की ज्यांच्यामुळे कमीत कमी बाहेर पडताना बस नाही आली शिक्षण थांबलं, शिक्षण नाही झालं लग्न झालं, किंवा बसमध्ये छेडखानी झाली मुलांनी ज्योमेट्रीचं पुस्तक जरी दिलं तरी भावाला कळतं का त्यांनी पुस्तक चिठ्ठ्या दिल्या, आणि तिसरा जाऊन घरी सांगतो आणि छेडखानी झाली तर सांगता येत नाही की स्त्रियांवर बलात्कार, स्त्रियांची छेडछाड, स्त्रियांची हत्या हे होत आहे। आणि कायदा जे आहे तर सरकारच्या हातात काय असतो, कायदा कडक केला आहे आणि कडक कायदा असेल मदत होते, पण कायद्यानी समाज बदलत नाही, फक्त मार्गदर्शन मिळतो की हो असा कायदा आहे। तर म्हणजे त्यातून म्हणजे त्याचे वाईट परिणाम पण असे झाले की आता बलात्कार झाल्यानंतर हत्याच करून टाकतात। पण इथे जे कार्यक्रम घेतला याचा मागे पूर्ण अभ्यास होता, कारण आम्ही कॉलेजच्या मुलींच्या बरोबर काम करत होतो, त्या अभ्यासातून सुचला आहे आणि हे कोणीही सुचवलेला प्रोजेक्ट नाही आहे। आणि ह्या कदाचित त्या फेस करत असतील किंवा कदाचित त्या बोलू शकत नसतील घरी, कारण आई वडिलांना बोललं तर भीती असणार आहे की आई वडिलांना सांगितलं की माझी शाळा बंद होणार तर त्या बोलूच शकणार नाही। तर ह्या ज्या गोष्टी की ज्या त्या घरी बोलू शकत नसतील त्या जर परस्पर मार्ग निघत असेल त्याच्यावर आणि त्यांना आपल्या माध्यमातनं काही मदत होत असेल तर हे निश्चितच त्यांना पुढे जायला खूप चांगली गोष्ट आहे ही। आणि त्याकरता मासूम संस्थेने हे जे कार्यक्रम केला याबद्दल मी खरोखर मासूम संस्थेचे खूप आभार मानते आणि खूप चांगल्या कन्सेप्टवर त्यांनी काम केलं। आमच्याही लोकांनी उत्कृष्ट सहभाग घेतला, खेडोपाड्यातनं स्वतःच्या गाड्यांवर आले, आमची बस बंद होती, ट्रेनिंग आवडल्याबद्दल पुढच्या बॅचला सांगायचे नाही चांगलं आहे जा बाबा, तो जरी कुठं लांब असला तरी नाही आम्ही घेऊन आलो आहे तुझा, असं करून सगळं लोकांनी आमच्या हे ट्रेनिंग पूर्ण केलं। आणि एक म्हणजे असा ट्रेनिंग असा आमचं महामंडळ शक्यतो होत नाही, आमच्याच खात्याचं होतं, कामकाजाविषयी होतं, पण असं वेगळ्या विषयावर या संस्थेने ट्रेनिंग दिलं त्याबद्दल या संस्थेचे मी आभार मानते। मासूम संस्थेने जे हे ट्रेनिंग दिलं त्या ट्रेनिंगचा मी सहभाग घेतला होता आणि त्याचा फायदा आमच्या सार्वजनिक वाहतुकीतील चालक वाहकांना महत्त्वाचा झालेला आहे, त्यांच्या मानसिकतेत अजूनही चांगला बदल झालेला आहे। आणि इथं जे ऑफिशियल वर्क करतात त्यांचाही महिलांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हे त्यामध्ये खूप फायदा दिसून आलेला आहे। आणि भविष्यात आता सध्या एसटी आमची बंद आहे ना लॉकडाऊन पिरियड, म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा चालक वाहक कामगिरीवर जातात त्यांना त्याचा तो त्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल। मी सौज्योती मिलिनियन दे लेखनिक सासवड आगार, मी या मासूम संस्थेच्या प्रशिक्षणात प्रत्यक्ष सहभाग घेतला, मला प्रशिक्षण खूप आवडलं आणि प्रत्यक्ष मी महिला असल्यामुळे मला त्याची जाणीव आहे आणि त्यातून मला मार्गदर्शन चांगलं मिळालं आणि आमच्या इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा मी त्याच्याबद्दल माहिती दिली, त्यांच्या पण त्याबद्दल सहकार्य आहे आणि आम्ही असा प्रसंग आल्यास त्याच्या प्रसंगावर कसं तोंड द्यायचं आहे याबद्दल सगळ्यांना माहिती मिळाली।
महाराष्ट्रातील वेगवान बातम्यांचा धावता आढावा घेण्यासाठी आजच आमच्या उजनी वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.